मिरज मेडिकल हबसाठी सहकार्य करा, कर्नाटक मुख्यमंत्र्यांना मिरज सुधार समितीचे साकडे। कर्नाटक राज्याची वाजपेयींश्रीसह अन्य वैद्यकीय योजनांचा लाभ मिरज सांगली शहरातील अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कर्नाटक रुग्णांना मिळत नाही, त्यामुळे रुग्णांची फरफट आणि हॉस्पिटल प्रशासनाची मोठी अडचण होत आहे। मिरज मेडिकल सक्षम करण्यासाठी कर्नाटक राज्याने सहकार्याची भूमिका घेण्याची मागणी मिरज सुधार समितीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील, सांगली शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते। रविवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता भारतीय हॉस्पिटल संकुलमध्ये सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या पुढाकाराने मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणेकर, समन्वयक शंकर परदेसी, कार्यवाह जहीर मुजावर, उपाध्यक्ष संतोष जेडगे, राकेश तामगावे आदी सदस्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली। कर्नाटक राज्यातील रुग्णांसाठी वरदान लाभलेल्या वाजपेयींश्री योजनांसह अन्य वैद्यकीय योजना मिरज सांगली शहरात प्रभावीपणे राबवण्याबाबत कर्नाटक सरकारने योग्य त्या उपाययोजना कराव्यात। कर्नाटक सरकारने शक्ती योजना अंतर्गत महिलांसाठी मोफत बससेवा सुरू केली आहे, मात्र या योजनेचा लाभ कर्नाटक सीमेपर्यंत दिला जातो। वैद्यकीय उपचार शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कर्नाटकातील नागरिक मिरजेला येतात, म्हणून शक्ती योजना मिरजेपर्यंत वाढवावी अशी मागणी मिरज सुधार समितीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट। आज कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री माननीय सिद्धरामय्याजी आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता मिरज सुधार समितीच्या वतीने त्यांची भेट घेण्यात आली। मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रावर प्रभाव असणाऱ्या कर्नाटक राज्यातून जे रुग्ण येत आहेत त्यांना सर्वतोपरी मदत करा, तसेच मिरजेतील जेवढे वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर आहेत त्यांनाही मदत करा, तसेच जी शक्ती योजना कर्नाटक राज्यामध्ये आहे जे महिलांना मोफत एसटी प्रवासाची योजना आहे ती कागवाडमध्ये फक्त बंद न करता ती मिरज सांगलीमध्ये करावी आणि जे रुग्ण सांगली मिरजेमध्ये कर्नाटकातून येतात त्यांना मोफत सुविधा द्यावी अशी आम्ही सुधार समितीच्या वतीने मागणी केली आहे। या मागणीला